प्रमास कोटीची सुप्रमा सातशे कोटीची कुणी बोलत नाही का तर कॅबिनेटने मान्यता दिली परंतु त्यावेळेस मी मान्यता द्यायचो हो म्हणून मला टार्गेट करण्यात आलं सुनील तटकर यांना विचारा त्या व्यक्तीचा पालकमंत्र्याचा मला एक तासाने फोन आला की दादा मंजुरी दिली मंत्र्याला नंबर एकचं प्राधान्य नंबर दोनचं प्राधान्य खासदार आमदारांना आहे तसं नंबर तीनचं का प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांना तिथं राहील काही जण म्हणतात की या कारणाकरता गेले काही जण आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या म्हणून त्या थांबाव्यात म्हणून गेले मित्रांनो इथं अनेक सहकारी बसलेत मी सुनीलजी आणि दिलीपरावांनी तर जवळपास नव्याण्णव पासून बहुतेक मंत्रिमंडळामध्ये काम आम्ही केलेलं आहे आणि आपल्यालाही आपण त्याचे साक्षीदार आहात आणि त्याच्यामुळे आमच्यावर आरोप झाले नाही असं नाही परंतु त्याचा उल्लेख काल सुनीलजींनी केला म्हणून मी रिपीट करत नाही पण त्या संदर्भामध्ये अनेक मागही अनेकांच्यावर आरोप झाले आरोप झाला म्हणजे ती काही वस्तुस्थिती आहे ते सिद्ध व्हायला पाहिजे असतात चौकशा झाल्या उलट माझ्यावर जे जा आरोप झाले त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये जलसंपदाच्या जे गती होती विकास कामांची ती रेंगाळली आज देखील सुधारित प्रशासकीय मान्यता कुणी राज्यकर्ते येतात त्यांच्या येते तर त्याच्यामध्ये पन्नास कोटीची असणारा सुप पहिलं मान्यता सुधारित सुप्रमा ज्यावेळेस येते प्रमा ती पन्नास कोटीची सुप्रमा ती सातशे कोटीची कुणी बोलत नाही का तर कॅबिनेटने मान्यता दिली परंतु त्यावेळेस मी मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेट करण्यात आलं माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती होती त्या समितीमध्ये इतर पाच तज्ज्ञ घातलेले होते त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनीच नावं दिलेली होती, दिले होती। फायनान्सची माणसं जलसंपादाची माणसं इतर माणसं देखील त्याच्यात तज्ज्ञ मंडळी घेतलेली होती एके डी जाधव आणि इतर बरेच जण होते माधवराव चितळे यांची श्वेतपत्रिका जी काढली होती ते सगळा अहवाल आला दुर्दैवानी त्यावेळेस आपण पहिल्या सरकारमध्ये होतो त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या सरकारमध्ये त्यांनी तो लागू म्हणजे कॅबिनेटला पण मान्यता दिली नाही कारण काही अडचणी होत्या आता मी सारखं मागं जात नाही आता पुढं जायचंय पण मी आपल्याला एक सांगतो काही जण म्हणतात की हो तुमच्यावर आता असे आरोप झाले होते अरे आरोप झाले होते मी आज बत्तीस वर्ष काही अपवाद वगैरे मंत्रिमंडळामध्ये काम करतो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे मी पाट पाणी पुरवठा खात्याचा अनेक वर्ष मंत्री होतो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे ऊर्जा खात्याचा जवळपास दहा वर्ष मंत्री होतो हे दोघंही ऊर्जा खात्याचे मंत्री होते पण मी पण दहा वर्ष होतं तुम्हाला आठवत असेल मी बारा बारा दोन हजार बाराला राज्याला त्याच्यामध्ये जे सातत्याने नियमन होतं त्याच्यातनं मुक्त करणार असं सांगितलेलं होतं आणि आम्ही भारनिमातन महाराष्ट्राला मुक्त केलेलं होतं आम्ही कमिटमेंट पाळतो आम्ही बोललो तसं वागतो आणि करतो आणि त्या पद्धतीनं ते सगळं झालं एवढी सगळी डिपार्टमेंट बघितली आज जवळपास सहा सात वर्ष सुरुवातीपासून मोजली तर माझ्याकडे अर्थविभाग आहे आज जवळपास सहा लाख कोटीचं बजेट हे अर्थविभाग आणि प्लॅनिंग कडे त्या बाबतीमध्ये जबाबदारी असते कधी कुठेही मी अनेक वर्ष माझ्या पुण्यातले अनेक माझे सहकारी अतुल असेल चेतन असेल सुनील असेल बरेच जण आहेत सगळे आमदार इथं बसलेत मी कधीही डीपीसीच्या संदर्भामध्ये कुणी माझ्यावर कसलाही वेडावाकडा आरोप करू शकत नाही कुठल्याही डिपार्टमेंटच्या बाबतीत माझ्याकडे तर जीएसटी डिपार्टमेंट इतकं महत्वाचं आहे मित्रांनो दोन लाख कोटी रुपयाच्या पर्यंत त्याचा टॅक्स गोळा होतो काही दिवसाकरता मध्ये एक्साईज पण होतं पण करायचं तर स्वच्छ भूमिकेतनं काम करायचं इथं इतके आमदार बसलेत बरेच मी सगळ्यांची नाव राजेजी वगैरे इंद्रनील सगळ्यांची घेत नाही पण त्यांना विचारा ज्या वेळेस मी एखादी गोष्ट मंजूर करून देतो त्यावेळेस फार स्पष्ट भूमिका माझी त्या ठिकाणी असते आत्ताही एक काम मला नवघरेंनी सांगितलं त्याच्यामध्ये राजूंनी सांगितल्यानंतर मी ताबडतोब फोन लावला सुनील तटकर यांना विचारा त्या व्यक्तीचा पालकमंत्र्याचा मला एक तासाने फोन आला की दादा मंजुरी दिली शेवटी काम व्हावं कार्यकर्त्याला दुसरं काय पाहिजे असतं आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तिथं विकास कामं व्हावी हीच त्याची भावना असते याच्यापेक्षा जा जास्त वेगळी भावना त्याची काय असते आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी पार पाडत असतानाच आपण काम त्या ठिकाणी करत होतो मित्रांनो आज अनेकांनी म्हणजे मी वेगवेगळ्या लोकांची सकाळपासून भाषणं फार बारकाईनं ऐकत होतो त्याच्यामध्ये आज भाषण केलेले राजेश्वर चव्हाण मला त्याचं ह्याचही भाषण ऐक आठवतंय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला त्याने भाषण केलं होतं आज पण मी फार बारकाईनं ऐकत होतो सगळ्यांनी चांगले चांगले विचार चांगली चांगली मतं मांडली मत वेळ कमी होता परंतु कमी वेळेस लक्षामध्ये घेऊन युसुफ पुंजानी असेल आमच्या सुरेखाताई असतील आमच्या आदिल फराज अभिजीत आपल्या रवींद्र पगार आनंद परांजपे राजलक्ष्मीताई सगळ्यांनी आपली आपली मतं संजयनी तिथं मांडण्याचा प्रयत्न केला मी त्याच्या संदर्भात एवढं सांगितलं की मला सगळ्या मंत्र्यांना आज थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळं भुजबळ साहेब गेले परंतु मुश्रीफ साहेब आज दोन दिवस अधिवेशन हे चालू आहे तिथं इलेक्शन त्याच्यामुळं साखर कारखान्याच्या इलेक्शनमुळे ते येऊ शकले कर नाही त्यांनी पहिलंच मला सुनील जिन्हान बाकीच्या कानावर घातलेलं होतं पण यामध्ये एक गोष्ट त्याची पटलेली आहे मी पण अनेकदा मंत्रालयामध्ये असतो त्यावेळेस माझ्या इथं मंत्री असले की पहिली त्यांना एंट्री असते का तो डायरेक्टर इथून ते शेवटी त्यांच्याही मत ऑफिसला लोक असतात तेव्हा त्यांना लवकर मोकळं करणं मला योग्य वाटतं त्याच्यानंतर खासदार आमदार आले तरी देखील आपण त्यांना प्राधान्याने घेण्याचा प्रयत्न करतो गरिजे जरा जास्त असते पण आपण प्रयत्न करत असतो आता इथून पुढं माझ्या ऑफिसनी लक्षात ठेवायचंय विकास आणि इथं ढिकली आहे की जसं मंत्र्याला नंबर एकचं प्राधान्य नंबर दोनचं प्राधान्य खासदार आमदारांना आहे तसं नंबर तीनचं का प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांना तिथं राहील अशा 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 पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं माझ्यासहित माझ्या सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी शेवटी आपण आपल्या जिल्हाध्यक्षाला मान सन्मान प्रतिष्ठा दिली तर त्याला त्या शहरामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महत्व प्राप्त होईल पण म्हणून राजेश्वर सारखंच रोजच काहीतरी काम आणायचं नाही म्हणजे ते पण जरा मर्यादितच शेवटी मिळालेल्या संधीचा उपयोग आपण म्हणतो ना मिळालेल्या संधीचं सोनं झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये जाऊ इतर पण सुनीलजींनी पण नोंद घेतली मी पण नोंद घेतली मी काही नोट पण करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्यां तुमच्या ज्या विधायक सूचना आहेत तुमचं जे खरोखरीच त्याची अंमलबजावणी केल्यानंतर अधिक आपली संघटना आपला पक्ष आपली उद्याची वाटचाल आपल्या लोकांच्या मनातलं विश्वास हा दृढ होईल त्या त्या गोष्टीला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच जण लक्ष देऊ ह्याबद्दल काळजी करू नका आज इतर पण काही कार्यक्रम इथं झाले राष्ट्रवादी महिला काँग्रेसनी म रुपाली असेल दीपाली असेल बाकीचे सगळे सहक महिला माझ्या असतील दिपाली पांढरे रुपाली चाकणकर ह्या योजना महिलांच्या स्वप्नपूर्तीच्या महिला, महिला सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून योजना सुरू आहे आत्ता नरेंद्र मोदींच्या आणि राज्य सरकार एकनाथराव शिंदे वगैरे आम्ही सगळेजण देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही योजना चाललेल्या आहेत त्याच्या पण वेगवेगळ्या वे फिल्म ह्या आपण मोबाईलच्याद्वारे दाखवण्याचं काम सुरू केलेलं आहे कारण खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत केंद्राच्या आहेत आणि राज्याच्या आहेत या योजना काही कारणांनी माझ्या महिलांच्या पर्यंत माझ्या युवकांच्या युवतींच्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत शेवटच्या माणसापर्यंत ह्या पोचू शकत नाहीत त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडनं योजना आणि व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट सबसिडी आणि इतर बाबी सोप्या भाषेत समजावून करता लवकरच एक टोल फ्री नंबर तुम्हाला देण्यात येईल आणि तो नंबर मिळाल्यानंतर त्याच्यातनं महिलांना अधिक चांगलं काम होण्याच्या करता मदत होणार आहे त्याचा फायदा देखील तुम्ही सगळ्यांनी घ्यावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे राष्ट्रवादी युवती काँग्रेस अजित पर्व युवा सर्व देऊ उभारी घेऊ भरारी युवती आमची कारभारी धडारी पथक आम्ही कटबद्ध कटिबद्ध आहोत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आमची सायली दळवी असेल सोनाली गाड्या असेल अमिलाशा रोकडे असेल ह्या सगळ्या आमच्या मुलींनी हे युवतींनी मिळून हे नवीन अभियान केलेलं आहे आणि यांना मार्गदर्शन करण्याचं काम अदिती करत असते मला ह्या निमित्तानं शिबिराच्या अदितीला सांगायचं आहे की अदिती तुझ्यावर जबाबदारी आहे त्याच्यामध्ये कमी काळामध्ये आपल्याला बरीच कामं करायची मला असं वाटतं राष्ट्रवादी युवतीमध्ये जरा समन्वय साधण्याची गरज करण्याची गरज आहे थोडस वाद आहेत असं म्हणता येणार नाही मतभेद आहे काही वेगळी मतं आहेत काही वेगळी मतं आहेत त्यांना एकत्र घेऊन बसण्याची काम करण्याची गरज आहे अदिती तू त्याच्यात पुढाकार घे सध्या युवती प्रदेशची प्रभारी अध्यक्ष म्हणून त्याच्यामध्ये जबाबदारी म्हणजे तिथं बाकीचे काम करतील परंतु त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आणि त्यांना एकसंग ठेवण्याचं काम त्यामध्ये मुलींना एकदम तरुणपणी आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे त्याच्या संदर्भातलं थोडंसं गाईडलाईन मिळाली तर त्याचा जा फायदा जास्त चांगला होणार आहे आणि त्याकरता आजच्या शिबिराच्या निमित्तानं ती जबाबदारी आपण अदिती तटकर यांच्यावर त्या बाबतीमध्ये देऊ